सावडी येथे बुरानगर देवस्थानच्या विश्वस्तांची पत्रकार परिषद। देवस्थान संदर्भातील बातम्या चुकीच्या। बुरानगर देवस्थानच्या मालकी हक्कासंदर्भात देण्यात आलेल्या बातम्या खोट्या असून गैरसमज पसरवणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष विजय भगत अभिषेक भगत यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी सावडी येथील हॉटेल श्रद्धा येथे पत्रकार परिषद घेतली। दिनांक 24 नोव्हेंबरला बुरानगर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अधिकारासंदर्भात एक खटला नगरच्या जिल्हा न्यायालयात दाखल होता। त्याचा निकाल या दिवशी होणार होता, मात्र तो निकाल येण्यापूर्वी बुरानगर देवस्थान ग्रामस्थांच्या ताब्यात अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर देवस्थानचे विश्वस्त आणि अध्यक्ष विजय भगत अभिषेक भगत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली। आज या पत्रकार परिषदेचा उद्देशच तो होता, दिनांक 24 च्या काही सायंकाळचा, दिनांक 25 रोजी हा म्हणजे जवळजवळ सायंकाळी दैनंदिन वर्तमानपत्र आणि काही न्यूज चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे जे न्यूजपेपर आहे किंवा काही लोकांनी अशी बातमी दिली, त्यामध्ये असं नमूद केलं की ही माहिती जी मिळाली ऍडव्होकेट सुभाष काकडे यांच्या मार्फत मिळाली की बुरानगर देवी मंदिर हे आता गावकऱ्यांकडे सुपूर्द, अशी हेडलाईन खाली ही बातमी आली। त्यामुळे आमचं आबरू जे नुकसान झालं त्याच्यामुळे आम्हाला चुकीची आणि खोटी बातमी या ठिकाणी दिली आणि त्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालं, मानसिक ताण आला, त्रास झाला आम्हाला। त्याचाच उद्देश गैरफायदा घेऊन शिवाजी बांधस कडले, अक्षय शिवाजी कडले, सागर बाळासाहेब भगत आणि महेश विष्णू कडले आणि अजून 100 ते 125 अनेक लोक आहेत, त्यांची नावं मी सविस्तर देणार सांगणार। या सगळ्या लोक मंदिराजवळ आले, यांनी फटाकडे घराजवळ आले, फटाकडे वाजवले आणि ढोलताशा वाजवले आणि घोषणा दिल्या वेगवेगळ्या आणि आम्हाला त्रास द्यायचा स्वीकार केली, अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाला। त्याबद्दल आम्ही आज हे सगळे जर आम्हाला त्यावेळेस कळलं की असं काहीतरी निकाल झालाय, पण ती ऑर्डर आतापर्यंत कुठेही उपलब्ध नव्हती, तेव्हा आम्ही आज कोर्टामध्ये अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये असं की ऑपरेटिव्ह ऑर्डरमध्ये कुठेही असं म्हणलं नाही किंवा निकालावर कुठं असं म्हणलं नाही की सदर हे मंदिर गावकऱ्याकडे सुपूर्द, असे कुठलाही आदेश झालेला नसताना हे आमचं आबरू नुकसान करणार आणि आम्हाला त्रास द्यायच्या गैरहेतूने कुठं आमचा प्रचार करून आमचे नुकसान केले त्याबाबतीत आम्ही सविस्तर कोर्टामध्ये अर्ज दिला आणि जे आमचं जे अपील पेंडिंग होतं त्याला आज बी कोर्टाने आजच स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे आज पण हे मंदिर हे आमचंच आहे, हे खासगीच आहे, आमचं देवघर आहे, हे आमचं असं आज बी आमचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे कोर्टाने आज स्थगिती दिल्यामुळे आज तोच निर्णय कायम आहे। त्याच्यात दुसरं महत्वाचं म्हणजे जो याच्यात दिलाय याच्यामध्ये ज्यांनी चुकीची बातमी पसरवली त्याच्यामध्ये वर्तमानपत्र असेल किंवा ते लोक असतील ज्यांचे मी आपल्या नावं घेतले, सगळ्यांवर कायदेशीर दिवाणी फौजदारीची कारवाई करायचे आदेश या ठिकाणी कोर्टाने दिलेले आणि त्या बाबतीतही आम्हाला सुद्धा मुभा दिली, तुम्ही सिव्हिल आणि क्रिमिनल ऍक्शन न्यायालयाचे घेता आणि स्पेसिफिक पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनाही तसं पत्र किंवा डायरेक्शन दिलेले की ह्या मॅटरची आपण चौकशी करावी आणि अप्रोप्रिएट लीगल ऍक्शन या ठिकाणी घ्यावी असा आदेश पारित झालेला आहे। पत्रकार बांधवांना विनंती आहे, एक माझं निवेदन आहे की आपण ही जी चुकीची बातमी चुकीच्या लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली याचा सोर्स न आपण शहानिशे करणे अपेक्षित होतं पण तसं झालं द्या, पण तरी अजून ही चूक आपण दुरुस्त करावी आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या चॅनलद्वारे की असा कुठलाही निर्णय झाला नाही ही खोटी बातमी प्रसिद्ध केली या, त्यामुळे आपल्या सुद्धा पेपरची विश्वासार्हता किंवा चॅनलची कमी झालेली, लोकांवर आपला विश्वासच राहणार नाही असेल आणि ही ऑर्डर बी स्पेसिफिक ही ऑर्डर आपल्याला देण्याचा कोर्टाने या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे की ऑर्डर आपण न्यूज पेपरला आणि सहीकर सर्क्युलेट करावे की ज्याच्याकडून याच्यातून इनडायरेक्टली कोर्टाचा सुद्धा अपमान या ठिकाणी अवमान या ठिकाणी झालेला आहे, तर मग आपण ही बातमी त्यापर्यंत प्रसिद्ध करावी आणि याची एक कॉपी मी आपल्याला स्कॅन कॉपी कोर्टाने तसं आदेशात म्हणल्याप्रमाणे आपल्याला मी या ठिकाणी सुपूर्द करतोय किंवा देणार आहे आपल्याला।